नाशिकच्या मालेगावमध्ये एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू आणि 20 ते 25 जण गंभीर जखमी झालेत. मालेगाव देवळा रोडजवळ मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात हा भीषण अपघात घडला. ही दोन्ही वाहनं थेट विहिरीत कोसळली आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळात पोलीस आणि बचाव पथक देखील दाखल झालं. मात्र दोन्ही वाहनं विहिरीत कोसळल्यानं बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. जखमींवर मालेगावच्या सामान्य रुग्णालय आणि देवळाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साडेतीन दरम्यान झाला आणि काय झालं, बस समोर कोणी आलं होतं आणि डायरेक्ट ती गाडी आहे ना, बस विहिरीत चालली ते एवढं फक्त बघितलं, काहीच कळालं नाही आपल्याला. आपल्या काहीच लक्षात नाही आलं, माझ्या तर काहीच नाही. गाडी आतमध्ये ते गाडी पडली, पाण्यात गेलून कसं निघालो ते काही लक्षात नाही आलं. विहीर एकदम रोडच्या लगत आहे. लगत आहे. कठडा वगैरे काय? हो, कठडा आहे. तरी पण गेली. कठडा उंच आहे आपल्या कमरे एवढं उंच आहे. आणि ते तोडून गेले खाली. तोंड खाली बसचं आणि खाली गेले आणि प्रवाशी खाली आतमध्ये. आणि पाणी होतं ना त्याच्यात, पाण्यामुळे ते लहान लहान पोरं वगैरे असे बरेचसे आणि वाचवारे आता कसं वाचवणार. निघायला मला सुद्धा चान्स नाही. मी तर असं खिडकीला असं पकडून सोडली आणि मग वरती पाण्यामध्ये होते. खाली तुम्ही कुठले राहणार? तताने दळवट तताने.